नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एट डी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण बघणार आहोत ग्रामसेवक हो भरती संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण काही चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर तसेच जी असेल विज्ञान असेल मराठी व्याकरण असेल असे सर्व प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक आणि कृषीसेवक परिषदेसाठी महत्त्वाचे नेहमी विचारलेले कृषी तांत्रिक एक हजारपेक्षा जास्त प्रश्नांवरती आपण या ठिकाणी व्हिडिओ अगोदरच बनवून ठेवली आहेत जर तुम्हाला कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांच्या व्हिडिओची लिंक म्हणजेच प्लेलिस्टची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे त्यावर क्लिक करून सर्वांनी आपली इथून मागचे कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ नक्की बघून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये त्याची देखील लिंक तुम्हाला भेटून जाईल त्यावर क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर चला तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम मी प्रश्न वाचेल त्यानंतर दोन तीन सेकंदाचा मध्ये वेळ देईल त्यामध्ये तुम्ही प्रश्न पूर्णपणे नीट काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि योग्य उत्तर काय असणार आहे याचा अंदाज लावायचा आहे बरोबर प्रश्न पहिला राज्यातील पहिल्या मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मिरज आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पदार्थाचे वजन हवेतील वजनापेक्षा निर्वात जागेत डॅश डॅश भरते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी जास्त भरते प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी केली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बँक ऑफ महाराष्ट्र हा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवभारत साक्षर अभियानात कोणत्या वर्षापर्यंत संपूर्ण भारत साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी दोन हजार सत्तावीस आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा दोन हाडे जोडण्याचे काम कशामार्फत केले जाते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी अस्थिबंध आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा देशाची सद्यस्थितीत अंतराळ क्षेत्राची उलाढाल किती कोटी आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए, ए सहासष्ट पॉइंट चारशे कोटी आहे प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताचे दरडे उत्पन्न किती पटीने वाढल्याचा अंदाज एस बी आय त्यांच्या रिसर्च रिपोर्टमध्ये जाहीर केले तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सात आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए मैसमाळ आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा सी सिक्स्टी फोर्सचे वृद्ध वाक्य कोणते आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी वीर भोग्या वसुंधरा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राज्यपाल आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा देशातील पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए लेह आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारावा इको हिरो पुरस्कार हा पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या किशोर वयीन मुला मुलींना देण्यात येतो हा पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा सर्वात कमी यफ डी आयचे चे प्रस्ताव आलेले राज्य आर बी आयच्या च्या अहवालानुसार कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी आसाम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणावीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए गार्डन विली आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा देशातील कोणते शहर हे शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए दिल्ली आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी बोथट आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरावा अरुण अरुण रुदन या शब्दाचा अर्थ सांगा तर बघा ऑप्शन क्रमांक एक निष्फळ प्रयत्न आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरावा कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी साधित आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस पुढील पैकी अनेक वचनी शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन मोते आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस पुढील पैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सकर्मक आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए पुल्लिंग आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस प्रकार ओळखा जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांची उर्दूचा अभ्यास पूर्ण केला तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी तत्सम आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी गरजा महाराष्ट्र माझा आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील वाक्यातील उद्देश ओळखा वाक्य बघा माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मित्राने आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी भाव का नाम आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा आंब्याची बाग घराच्या वरच्या बाजूला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए स्त्रीलिंग आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील शब्दाचा लक्षणिक अर्थ सांगा वाक्य काय बघा घरदार सोडून निघून जाणे सर्व चीज वस्तू दान देण्यास सांगणे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी घरावर तुळशी पत्र ठेवणे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवळ प्रयोगी अवयवंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते बघा खूप सोपा प्रश्न आहे म्हणून याचं उत्तर काय करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा प्रश्न क्रमांक तीस तलाव या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द समानार्थी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए का सार तडाग आपलं योग्य उत्तर आहे